राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज नवी दिल्लीतल्या केंद्रीय संस्कृत विद्यापीठाच्या पहिल्या दीक्षांत समारंभात प्रमुख अतिथी म्हणून सहभागी झाल्या. भारतीय संस्कृतीबद्दल अभिमानाची भावना हा आपल्या राष्ट्रीय चेतनेचा आधार आहे असं राष्ट्रपतींनी यावेळी बोलताना सांगितलं. आपल्या संस्कृतीचा वारसा संस्कृत भाषेच्या माध्यमातून जपला गेला आहे. संस्कृत भाषेत उपलब्ध वारशाबाबत सांस्कृतिक जागरूकता निर्माण करणं ही राष्ट्रसेवा आहे असं राष्ट्रपतींनी बोलताना सांगितलं. संस्कृत भाषेनं आपल्या देशातील विविधतेला एकतेच्या धाग्यात विणलं आहे. अनेक भारतीय भाषा संस्कृतच्या शब्दसंग्रहानं बळकट झाल्या आहेत आणि त्या भाषा वेगवेगळ्या प्रदेशात आणि राज्यांमध्ये बोलल्या जात आहेत. संस्कृत ही केवळ देवाची भाषा नाही तर ती लोकांची देखील भाषा आहे असं राष्ट्रपतींनी सांगितलं. या कार्यक्रमात 3000 अधिक विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. जगातलं सर्वात मोठं आणि एकमेव बहुभाषिक विद्यापीठ म्हणून या विद्यापीठाला वेगळेपण प्राप्त झालं आहे. भारत सरकारची संस्कृत भाषेशी संबंधित धोरणं आणि योजनांच्या अंमलबजावणीसाठी नोडल एजन्सी म्हणून काम करण्याचा विशेषाधिकार देखील केंद्रीय संस्कृत विद्यापीठाला आहे. आजच्या दीक्षांत समारंभाला केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान देखील उपस्थित होते.